21वां श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु विश्वाराध्याय नमः। ओम नमो सदाशिवलिंगा निज भक्त जन भवभंगा ज्योतिर्मय स्वरूपा अभंगा सच्चिदानंद स्वरूपा ब्रह्म मुरारी सुरार्चिता निर्मल भसित सुशोभिता देव मुनि प्रवरार्चिता सदा शिवलिंगा तुज नमो। जन्मज दुख विनाशका रावण दर्प निवारका दक्ष कुयज्ञ विनाशका सदा शिवलिंगा तुज नमो। शुद्ध सुगंध सुलेपिता सिद्ध सुरासुर वंदिता कनक महामणि भूषिता सदा शिवलिंगा तुज नमो। बुद्धि विवर्धन कारणा भाव विवर्धन कारणा सर्व समुद्भव कारणा सदा शिवलिंगा तुज नमो। फणिपति वेष्टित शोभिता कुंकुम चंदन लेपिता पंकजहार सुशोभिता सदा शिवलिंगा तुज नमो। काम दहना करुणा करा दिनकर कोटि प्रभाकरा परमात्मका परात्परा सदा शिवलिंगा तुज नमो। देवगणावली सेविता अष्टदलैः परिवेष्टिता सुरगुरु सुरवर पूजिता सदा शिवलिंगा तुज नमो। संचित पाप विनाशका अष्टदरिद्र विनाशका अनंत ब्रह्मांड नायका सदा शिवलिंगा तुज नमो। सुरवन पुष्प समर्चिता कल्मषमोचना अपरिमिता कलिमल दहना मायातीता सदा शिवलिंगा तुज नमो। देवा पिपीली के कडून करविसी समुद्राचे पालाण लंघवशील पंगू कडून गिरिशिखरे उत्तुंग ऐसा आला अनुभव तुझे अतर्क लीला लाघव मज पामरा हातूनी अभिनव ग्रंथ पूर्णत्व पावला। शिवागमांचे करूनी मंथन शिवयोगी शिवाचार्यांनी संपूर्ण रचिला जो ग्रंथ महान तो हा श्री सिद्धांत शिखामणि तो करावया उविबद्ध मी प्रवर्तलो जरी निर्बुद्ध तरी तू करविला सिद्ध हे तुझेच महिमान। श्री काशी जगद्गुरूंचा वरदहस्त मम मस्तकी होता सतत तेणेची हे अघटित कार्य पूर्ण जहाले। संस्कृतात राहाटेना मती नाही तत्वज्ञानात गती तरीही कार्यसिद्धी हे किती नवलची घडले वाटते। कराया कळसाध्याय पूर्ण शक्ती देई मज लागून तूचि करता करविता जाण निमित्ता सकारण मी। श्रोत्यांनी भावे सावधान अंतिम अध्याय करावा श्रवण अगस्त्य मुनीसी उपदेशून स्तब्ध झाले रेणुकाचार्य। इत्युक्त्वा पश्यतस्तस्य पुरस्तादेव रेणुकः अन्तर्दधे महादेवं चिन्तयन्नन्तरात्मना य इदं शिवसिद्धान्तं वीरशैवमतं परम् शृणोते शुद्धमनसा सयाते परमां गतिम्। स्वच्छन्दाचाररसिकः स्वेच्छानिर्मितविग्रहः आससादपुरीं लङ्कां रेणुको गणनायकः। अगस्त्य मुनीसी बोधून मनी करीत शिव ध्यान अकस्मात अंतर्धान रेणुकाचार्य जहाले।
अगस्त्य मुनि विस्मित होऊनि राहिले पाहात परी अत्यंत संतुष्ट चित्त जहाले होते बोधामृते। हा वीर शैव धर्म सम्मत सर्वोत्कृष्ट शिव सिद्धांत शुद्ध मने जो अवधारित त्यास लाभे परमुक्ति। मलय पर्वता वरून रेणुक पावूनि अंतरधान लंका नगरी तयेवून प्रकट झाले ते धवा। स्वच्छंदे करणे वर्तन करणे आकाश गमन आणि स्वेच्छेने देहधारण ऐसे सिद्धि प्राप्तते। हृदयी करुणा ओत प्रोत शिव भक्तांसी भावे साह्य भूत म्हणून लंका नगरी प्रत झाले प्रकट जगद्गुरु। तमागतं महाभागं सर्वागम विशारदं विभीषण समालोक्य गेहं प्रावेशयन् निजम्। भद्रासने निजे रम्ये निवेश्य गणनायकं अर्घ्यपाद्यादिभिः सर्वैः उपचारैरपूजयत्। पूजितेन प्रसन्नेन रेणुकेन निरूपितः निषसाद तदभ्यासे स निजासनमाश्रितः। रेणुक आले रेणुक आले ऐसे सर्वत्र विदित झाले दर्शन घेण्यासाठी जमले लंकापुरीचे पौरजन। भस्मोद्धूलित शरीर जणू दूजा कर्पूर गौर कंठात रुळती मनोहर रुद्राक्षमाळा तेजस्वी सूर्यासम मुखमंडल भाळी त्रिपुंड्र विलसे निर्मल आकर्ण नेत्र विशाल करुणा पार वर्षती। ऐसे रूप सर्वांग सुंदर पाहूनि संतुष्ट नारी नर साष्टांग करूनी नमस्कार मनी अनुभवती धन्यता। आला विभीषण लंका नरेश सद्भावे वंदिले चरणास प्रार्थूनि या राजगृहास घेऊन गेला ते धवा। रमणीय सिंहासनी बैसविले यथा सांग पूजन केले पाद पूजा करुनि घेतले पादोदकादरे। विभीषणाची भक्ती पाहून रेणुकाचार्य झाले प्रसन्न त्यांच्या आज्ञेने आसन ग्रहण केले तुझे तयाने। आबभाषे गणेन्द्रं तं कृताञ्जलिर्विभीषणः मानुषाकार संपन्नं साक्षाच्छिवमिवापरम्। रेणुकत्वं गणाधीश शिवज्ञानपरायण अवतीर्णं महीमेनाम् इति सम्यक् श्रुतं मया। मद्भाग्य गौरवादद्य समायास्त्वं पुरीमिमां कथं भाग्यविहीनानां सुलभाशुर्भवादृशाः। मग म्हणे कर जोडून जरी देहधारी आपण तरी साक्षात शिव भगवान अवतरले भूवरी। हे शिवज्ञान परायणा गणाधिपती रेणुकगणा आपण अवतरला हे जाणा वृत्त होते ऐकिले। तुमचे पद पाहायासाठी पुण्य लागते शतकोटी ते होते माझी आगाठी म्हणून घडले दर्शन। आपुल्या पदरजांनी लंका झाली पावन नाही शंका गाजेल त्रिलोकात डंका
माझ्या महदभाग्याचा पुण्य संचित असेल महान तेने घडले देवा दर्शन जे पामर भाग्यहीन त्यांना कैसे घडेल मत्समो नास्ति लोकेशो भाग्यातिशयवत्तया यस्य गेहं स्वयं प्राप्तो भवान् साक्षान् महेश्वरः कृतार्था मे पुरीशेषा कृतार्थो राक्षसान्वयः जीवितं च कृतार्थं मे यस्य त्वं दृष्टिगोचरः इति ब्रुवाणं कल्याणं राक्षसेन्द्रं गणेश्वरः बभाषे सस्मितो वाणीं विश्वोल्लासकरीं शुभाम् घेतला भूवरी अवतार आपण साक्षात महेश्वर माझा सम भाग्यवंत थोर जगी दुसरा सेना आपुले पद येथे पडले माझे राजगृह धन्य झाले माझ्या प्रजेचेही उजळले महदभाग्य दयाळा दर्शने धन्य झाले जीवन तैसीच लंका नगरी ही पावन माझा राक्षस वंश जाण आज जहाला कृतार्थ ईश्वरासी काय मागू आणीक माझ्या जन्माचे झाले सार्थक ऐसे बोलूनी वंदी देख पुन पुन्हा चरणासी विभीषणाचा अशा बोले मंदस्मित मुखावरी आले त्याची भक्ती जाणूनी बोलले रेणुकाचार्य जगद्गुरु शब्द प्रकटती मुखातून जैसा नभी गरजे मंद घन ऐक त्याचे उल्हासे मन धीर मंगल स्वराने विभीषण महाभाग जाने त्वां धर्म कोविदं त्वां विना कस्य लोकेषु जायते भक्तिरीदृशी समस्त शास्त्रसारज्ञं सर्वधर्मपरायणं अध्यात्मविद्यानिरतं आहुस्त्वां राक्षसेश्वर त्वदीय धर्मसंपत्तिं श्रुत्वाहं विस्मिताशयः व्रजन् कैलासमचलं त्वदन्तिकमुपागतः विभीषणा तु भाग्यवंत धर्मज्ञ धर्माचरणी रत तुझी कीर्ति विख्यात मी जाणतो सर्वही जी स्थित तुझा हृदयी दृढ़ भक्ति प्रेममयी ती त्रिभुवनात कवणाठाई तुझा विण असेल राक्षसेश्वरा तु समस्त शास्त्रांचा जाणसी रहस्यार्थ सर्वधर्म कार्यात निष्णात आसक्त अध्यात्म विद्येतही असूनी ऐश्वर्य संपन्न असशी अध्यात्म शास्त्रात मग्न सत्ता मदाने तुझे मन किंचित नाही स्पर्शिले षट्स्थल शास्त्राचा उपदेश अगस्त्य मुनीसी करूनी विशेष लक्षुनियामी कैलासास होतो गमन करीत तुझा धर्म संपत्तीची कीर्त माझ्या करणी पडली अवचित तेने होऊन मी विस्मित आज येथे पातलो राक्षस कुळी जन्मून तू धर्मज्ञ धर्मपरायण चतुर्दश विद्यात प्रवीण दक्ष प्रजा हितकारी याचे वाटले नवल माझे थबकले पाऊल
आणि प्रविष्ट झालो तत्काळ तुझा लंका नगरीत। प्रीतोस्मे तव चारित्रये शोभनैर्लोकविश्रुतैः दास्यामि ते वरं साक्षात् प्रार्थयस्व यथेप्सितम्। इति प्रसादसुमुखे भाषमाणे गणेश्वरे प्रणम्य परया प्रीत्या व्याजहार विभीषणः। तुझे मंगलमय चरित तिन्ही लोकी जहाले ख्यात मी प्रसन्न झालो तुझे ईप्सित असेल काही मागते। तू मागशील जे वरदान ते मंगलकारकची असेल पूर्ण तुझे ईप्सित पुरवीन मागमनी असेल जे। प्रसन्न मुखे बोलले गणेश्वर ऐकूनी आनंदला रावण सहोदर दीर्घ दंडवत भूमीवर त्याने सामोरी घातला। मग आसनावरी बैसून मनी भक्तिभाव धरून दोन्ही कर संपुट जोडून जगद्गुरूंसी बोलला। आगमानुग्रहा देव भवतः शिवयोगिनः दुर्लभा सर्वलोकानां समपद्यन्त संपदः। तथापि प्रार्थनीयं मे किञ्चिदस्ति गणेश्वर सुकृते परिपक्वे हि स्वयं सिद्ध्यति वांछितम्। रावणो हि मम भ्राता माहेश्वर शिखामणिः अदृष्ट शत्रु संबाधम शशास हि जगत्त्रयम्। तुमचे आगमन गणेश्वरा हाची अनुग्रह असे खरा तुमच्या कृपेने सर्व नरा प्राप्त दुर्लभ संपदा जे वांछिले माझ्या मनाने ते पुरले तुमच्या आगमनाने पुण्य परिपक्व होता तेणे पुरती सर्व मनोरथ। तरी गणनायका माझी देख तुमच्या चरणी प्रार्थना एक तुम्हासाठी अल्प परी प्रमुख असे माझ्यासाठी ती। रावण माझा भ्राता वरिष्ठ सर्व शिवभक्तात श्रेष्ठ तो त्रिलोकांतरी बलिष्ठ होता राज्य करीत। शत्रुपीडे पासून मुक्त अतुल शौर्य प्रतापी बहुत त्याच्याकडून झाले पराभूत। इंद्रादि समस्त देवगण राज्य वैभव गमावून ते बैसले बलहीन होऊन निष्कंटक राज्य पूर्ण रावण करी प्रतापे। यस्य प्रतापमतुलं षोडुमक्षतशक्तयः इन्द्राधयसुरा सर्वे राज्यलक्ष्म्या वियोजिताः। स तु कालवशेनैव स्वचरित्रविपर्ययात् रणे विष्णवतारेण रामेण निहतोऽभवत्। स तु रामशराविद्धः कण्ठस्खलितजीवितः अवशिष्टं समालोक्य मामवादेत् सुदुःखितः। विभीषणविशेषज्ञ महाबुद्धे सुधार्मिक अवशिष्टो शिवंशस्य रक्षसां भाग्यगौरवात्। महापराक्रमी अजेय रावण
कालगतीने जहाला चारित्र्यहीन सीतेचे केले अपहरण त्याने विपरीत बुद्धीने पुढे महासंग्राम झाला श्रीरामाने रावण वधिला रामशराने विद्ध झाला पडलारणी भूमीवरी तेव्हा प्राण कंठी धरून मदसी बदला होऊनी दीन विभीषणा तू विचक्षण बुद्धिवादी धार्मिक राक्षसवंशी भाग्यवंत तूची एकटा असशी जिवंत कालगतीने विपरीत आम्ही ठरलो अभागी वयमज्ञान संपन्ना महत्सु द्रोहकारिणः ईदृशन्तो गतिं प्राप्ता दुस्तरा हि विधिस्थितिः नवकं लिंगकोटीनां प्रतिष्ठाप्यमिह स्थले इति संकल्पितं पूर्वं मया तदवशिष्यते कोटिषट्कन्तुलिङ्गानां मया साधु प्रतिष्ठितं कोटित्रयं तु लिङ्गानां स्थापनीयमतस्त्वया अज्ञानाने जहालो ग्रस्त महानांशी द्रोह केला बहुत त्याने ही दैन्यावस्था प्राप्त पाहाईसी जहाली जैसे विधीने भाळी लिहिले तैसेची पाहा येथे घडले दुस्तर दैवगतीसी ओलांडिले नसे आजवर कोणीही या सुवर्णलंकेत जाण नऊ कोटी लिंगे करावी स्थापन ऐसा माझा संकल्प अपूर्ण अजून थोडा राहिला शास्त्रविधीनुसार वहिली सहा कोटी शिवलिंगे स्थापिली अजून स्थापायाची उरली तीन कोटी शिवलिंगे माझे मरण आता अटळ माझ्या हाती नुरला काळ माझा संकल्प तू सफल करी लिंगे स्थापूनी इति तस्य वच श्रुत्वा दीनबुद्धेर्मरिष्यतः तथा साधु करोमीति प्रतिज्ञातं मया तथा युगपच्छिवलिङ्गानां कोटित्रयमनुत्तमं प्रतिष्ठाप्यं यथा शास्त्रम् इति मे निश्चयो भवत् मरणोन्मुख रावण दीन त्याचा शब्दास देवूनि मान तीन कोटी लिंगे स्थापीन ऐसी केली प्रतिज्ञा लंके माजी तीन कोटी शिवलिंगे स्थापावी गोमटी रावणाने व्यक्त केला शेवटी तो संकल्प पूर्ण भावा ऐसा माझा मनोदय गणेश्वरा पूर्ण असे निश्चय परिपूर्णत्वाचे गाव त्यास नाही सापडले लिंगकोटित्रयस्येह युगपत् स्थापनाविधौ अविदन्नेकमाचार्यम् अहमेवमवस्थितः शिवशास्त्रविशेषज्ञ शिवज्ञाननिधिर्भवान् आचार्यभावमासाद्य मम पूरय वाञ्छितम् तस्येति वचनं श्रुत्वा राक्षसेन्द्रस्य धीमतः तथेति प्रतिशुश्राव सर्वज्ञो गणनायकः
या मनोहर लंका नगरीत तीन कोटी शिवलिंगे स्थापित करील ऐसा कोणी समर्थ आचार्य नाही मिळाला तेने मी झालो निराश शब्द दिला रावणास ठरलो असमर्थ ही मनास खंत लागूनी राहिली तुम्ही शिवशास्त्राचे ज्ञाते शिवज्ञानाचा सागर पुरते गणनायका माझ्या मनोरथाते द्यावे आता पूर्णत्व तीन कोटी गुरु रूपे धारण करूनी आचार्य भावे आपण आणि माझा संकल्प पूर्ण एका वेळी करावा राक्षसराज विभीषणाचे बोल ऐकूनी बदले वाचे तथास्तु ते ऐकूनी कर्णांचे पांग पिटले नरेशाचा ततः संतुष्टचित्तस्य पौलस्तस्येष्टसिद्धये कोटित्रयं तु लिंगानां यथा शास्त्रं यथा विधि त्रिकोट्याचार्यरूपेण स्थापितं तेन तत्क्षणे तादृशं तस्य माहात्म्यं समालोक्य विभीषणः प्रणनाम मुहुर्भक्त्या पादयोस्तस्य विस्मितः विभीषण झाला संतुष्ट चित्त त्याचा सिद्ध कराया मनोरथ त्रिकोटी गुरुंची समस्त रूपे केली धारण लंका नगरीत एका वेळी विधिपूर्वक लिंगे स्थापिली तिने विस्मित जहाली सर्व प्रजा लंकेची विभीषणासी वाटले अशक्य ते सर्वची झाले शक्य जगद्गुरूंचे सामर्थ्य अलौकिक आले प्रत्यया ते धवा रेणुकाचार्यांचा असाधारण विभीषणाने महिमा पाहून अतिविस्मयाने त्यांचे चरण वंदिले भक्तिभावनेने प्रणतं विनयोपेतं प्रहृष्टं राक्षसेश्वरं अनुगृह्य स्वमाहात्म्यात् रेणुकोऽन्तर्हितोऽभवत् विभीषणोऽपि हृष्टात्मा रेणुकस्य प्रसादतः शिवभक्तिरसासक्तः स्थिरराज्यमपालयत् नम्रसन्तुष्ट विभीषण त्यावरी कृपेचा वर्षाव करून जगद्गुरु पावले अंतर्धान आपुल्या सिद्धि सामर्थ्याने रेणुकाचार्यांचा लाभला प्रसाद घेत शिवभक्ति रसाचा स्वाद विभीषणाने भोगिले चिरकाल राज्यपद पालन करीत प्रजेचे रेणुकोपि महातेजा संचरन् क्षितिमण्डले प्रच्छन्नश्च प्रकाशश्च परमाद्वैतभावितः कांश्चिद्दृष्टिनिपातेन करुणारसवर्षिणाम् अपरानुपदेशेन शिवाद्वैताभिमर्शिना अन्यांश्च सहवासेन समस्तमलहारिणा कृतार्थयन् जनान् सर्वान् कृतिनः पक्वकर्मिणः दर्शयित्वा निजाधिक्यम् शिवदर्शनलालसः खण्डयित्वा दुराचारान्
पाषण्डान् भिन्नदर्शनान् यन्त्रमन्त्रकलासिद्धान् विमतान् सिद्धमण्डलान् विजित्य स्वप्रभावेण स्थापयित्वा शिवागमान् आजगामनिजावासं क्वल्लिपाक्यभिदं पुरम्। रेणुकाचार्य तेज पुंज शिवाद्वैत भावे विचरति सहज सप्तशत वर्षे गुप्त सतेज राहूनि विचरले महीवरी सप्तशत वर्षे प्रकट राहिले भूवरे सर्वत्र संचारले आपुल्या कृपा कटाक्ष जले चिंबकेले कितिक जन शिवाद्वैत ज्ञान उपदेशून उद्धरिले किती जन त्रिमलनाशक सहवासाने जाण कृतकृत्य केले कितिकांना ज्यांचे कर्म पक्व झाले त्या जनांसे कृतार्थ केले आपुले महात्म्य दाखविले पाखंडी दुराचार्यांना नास्तिक दर्शनासी खंडिले यंत्रमंत्र कलेत जे सिद्ध झाले त्या सिद्ध समूहासी जिंकिले आपुला प्रभाव दर्शवूनी शिवसिद्धांत प्रतिष्ठापून शिवदर्शनाची कांक्षा धरून जे आपुले मूल स्थान त्या कोल्लिपाकी पातले। तत्र संभावित सर्वे जने शिवपरायणे सोमनाताभिधानस्य शिवस्य प्रापमन्दिरम् पश्यतां तत्र सर्वेषां भक्तानां शिवयोगिनां तन्वानो विस्मयं भावे तुष्टाव परमेश्वरम्। रेणुकाचार्य आले आले ऐकून जन सगळे जमले सर्वही चरणांवरी लोटले त्यांना भावे वंदायासी जने आणिल्या फुलमाला त्यांनी कंठी धारण केल्या स्वीकारूनी सत्कार सगळा आले सोमनाथ मंदिरी। हीच लिंगातून प्रकटली मूर्ती भक्त आश्चर्य युक्त नेत्रे पाहाती त्यांच्या सवे तेही येती सोमनाथाच्या मंदिरी रेणुक उभे लिंगा पुढती कर जोडूनी करती स्तुती सर्वजन विस्मये पाहती काय घडते म्हणून। देव देव जगन्नाथ जगत कारण कारण ब्रह्म विष्णु सुराधीश वंद्यमान पदाम्बुज संसार नाटक भ्रांति कला निर्वहण प्रद समस्त वेद वेदांत परिबोधित वैभव। देवाधिदेवा उमापती तू सर्व जगाचा अधिपती तू कारण विश्वाचा उत्पत्ती स्थिती आणि लयासी ब्रह्मा विष्णु इंद्रादि देव किती तव चरणांसी सेविती या संसार नाटकाची भ्रांती तूच दूर दवडितो वेद उपनिषदे सर्व तुझेच गाती देवा वैभव तुझा समान महादेव अन्य कोणता सेना। संसार वैद्य सर्वज्ञ सर्वशक्ति निरंकुश सच्चिदानंद सर्वस्व परमाकाश विग्रह समस्त जगदाधार ज्योतिर्लिंग विजृंभण
सदाशिवमुखानेक दिव्यमूर्तिकलाधर। संसार रोगाचे निवारण करीशी तू वैद्यनाथ होऊन, तू सर्वज्ञ सर्वशक्तिमान सच्चिदानंद रूप चिदाकाश, तू सर्व जगासी आधार ज्योतिर्लिंग रूपे वसशी भूवर, सदाशिवादी दिव्य रूपे साचार तुझी चलीला मूर्ती। गुणत्रय पदातीत मलत्रय विनाशन जगत्रय विलासात्मन श्रुतित्रय विलोचन, पाहि मां परमेशान पाहि मां पार्वतीपते, त्वदाज्ञया मयैतावत् कालमात्रं महीतले। आचारी भवदुक्तारां आगमानां प्रसिद्धये, अतः परं स्वरूपं ते प्राप्तु कामोऽस्मि शंकर, अंतरं देहि मे किंचित् अनुकंपा विशेषतः। तू गुणत्रयातीत पूर्ण मलत्रयाचे करिसी निरसन, तुझा कृपेने भक्तजन होती मुक्त मलातूनी, विश्वोत्पत्ति स्थिति संहार ही तव सहज लीला साचार, रुक यजु सामहे त्रिनेत्र तुझे असति सदाशिवा। हे परमेश्वरा रक्षण कर, हे पार्वती पते रक्षण कर, तवाज्ञेने भूतली केला संचार, आगमांचा प्रसिद्धीस्तव, तुझा स्वरूपी भावे विलीन ऐसी कांक्षा मनी पूर्ण, तुझा ठाई मला स्थान देयाता शंकरा। इत्युक्ते गणनायकेन सहसा लिंगात् ततशांकरात् वत्सागच्छ महानुभाव भवतो भक्त्या प्रसन्नोऽस्म्यहम्। इत्युच्चैरगदाद्वचस्तनुभृतामाश्चर्यमासीत्तदा दिव्यो दुन्दुभिराननाद गगने पुष्पं ववर्षुर्गणाः। रेणुक प्रार्थना होता पूर्ण, अवघे मंदिर गेले गर्जुन, तत्क्षणी सोमेश्वर लिंगातून धीर गंभीर स्वर आला, हे महानुभाव वत्सा रेणुकाये तव भक्ति ने मी प्रसन्न आहे, ऐसी वाणी ऐकता आश्चर्ये सकल जन पाहती, अंतरिक्षी दुंदुबी झड़ली शिवगणांनी पुष्पवृष्टि केली, रेणुकांची मूर्ति तड़पली दिव्य तेजाने संपूर्ण। श्रुत्वा लिंगाद्वचन मुदितं शांकरं सानुकंपं संहृष्टात्मा गणपतिरतो ज्योतिषादीप्यमानः, जातोत्कंठैः परमनुचरैः योगिविस्तूयमानो ज्योतिर्लिंगं परममनुविशत् स्वप्रकाशं तदानीं। परशिवाची हाक ऐकून संतुष्टले रेणुकगण दिव्य तेजाने तळपून, सोमेश्वरलिंगी प्रवेशले शिवयोगी होऊनी चकित, स्तुति स्तोत्रे होते गात सर्वजन असता पाहात, लीन झाले लिंगा माजी रेणुकाचे दिव्य शरीर, लिंगात विलीन झाले समग्र जैसा शुद्ध सुगंध कर्पूर सहज विदेवायूत।
लीने तस्मिन् शांकरे स्वप्रकाशे दिव्याकारे रेणुको सिद्धनाते सर्वो लोको विस्मितो भूत्तदानीं शैवी भक्तिः सप्रमाणा बभूव। दिव्य देही रेणुकगण प्रकाशमय लिंगी झाले विलीन ते पाहुनी सकल जन मानसी विस्मित जहाले तेव्हा पासूनी शिव भक्ति सर्वोत्कृष्ट ठरली जगती प्रत्यक्ष प्रमाणाने चती सिद्धते थे जहाली। श्री वेदागम वीर शैव सरणिम श्रीषटस्थलोद्यन्मणिम् श्रीजीवेश्वर योग पद्मतरणिम् श्रीगोप्यचिन्तामणिम् श्रीसिद्धान्तशिखामणिम् लिखयिता यस्तं लिखित्वा परान् श्रुत्वा श्रावयिता सयाति विमलाम् भुक्तिंच मुक्तिं परां। हा श्री सिद्धांत शिखामणि ग्रंथ वेदागम प्रतिपादित जो मंगल वीर शैव सिद्धांत त्याचे करी अनुसरण एकोत्तर शतस्थलांनी युक्त षट्स्थल मार्ग करी प्रकाशित ऐसे उज्ज्वल कांति युक्त रत्न असे हे अमोल शिवजी वैक्य रूपी ज्ञान कमल विकसित करी हे सूर्य मंडल शिवाद्वैत ज्ञान गुप्त धन सकल दाता हा चिंतामणि। हा श्रेष्ठ सिद्धांतात सर्व म्हणूनि श्री सिद्धांत शिखामणि नाव अन्वर्थक आणि अभिनव या ग्रंथासी ठेविले या ग्रंथाचे जो करी लेखन किंवा अन्याकडून घेई लिहवून जो करी वा करवी श्रवण त्यास लाभे भुक्तिमुक्ती। श्रोते हो संपले ग्रंथलेखन माझे झाले धन्य जीवन कोण्या जन्मीचे फळले पुण्य नसे मजला ठावूक। श्री काशी जगद्गुरूंनी आज्ञापिले आणि मी लेखन कार्य केले गुरु शिव कृपेने पूर्ण झाले हे परम भाग्य माझे। मी ठरलो लेखनिक माझ्या हातून लिहवी देख अज्ञात शक्ती हाच विवेक जागा होता मनात संस्कृताचे नाही ज्ञान तत्वज्ञानाची नसे जाण तरीही झाले पूर्ण लेखन हे अघटित घडले की दृष्टी पुढे दिसली वाट तिकडे पावले टाकली धीट जमेल तैसी खटपट केली गुरुबळावरी। या ग्रंथात जे उत्तम जाण ते मूळ ग्रंथकाराचे असे पूर्ण आणि दिसेल जेथे न्यून ते सर्वची माझे असे आबाल जनांसी सुबोध वावा शिव सिद्धांत बोध त्यासाठी हा ग्रंथ सिद्ध झाला असे निश्चित येथे पांडित्य दाखविणे अथवा मिरविणे साहित्य लेणे किंचितही या हेतूने नाही स्पर्शिले मनासी परी एक घडले येथ मीच ज्ञान गंगेत झालो सुस्नात माझे चिफळले संचित झालो कृतकृत्य मी त्या ज्ञान महासमुद्रातील मी भरून घेतली ओंजळ ह्या लेखन कार्याचे फळ मला इतुके लाभले जो पठण करील हा ग्रंथ त्यासी लाभतील इष्टार्थ त्याच्या जीवनास परमार्थ निश्चितची लाभेल। या ग्रंथाचे नित्य पारायण जो करील भक्तिभावे पूर्ण त्यास घडेल शिवदर्शन आत्मस्वरूपी आपुल्या
बाबा विश्वनाथाची नगरी अविमुक्त क्षेत्र काशीपुरी तेथे जंगमवाड़ी मठाभीतरी ज्ञान सिंहासन विराजे अथ पासूनी इति पर्यंत हा पूर्ण जहाला ग्रंथ पवित्र काशी जंगमवाड़ी मठात सद्भाग्याने माझिया श्री काशी जगद्गुरुनी पूर्ण करवूनी घेतले लेखन त्यांच्या मंगलाशीर्वादाने जीवन माझे धन्य जहाले शके एकोणीसशे चौतीस कार्तिक शुद्ध षष्ठीस पूर्णत्व लाभले ग्रंथास जंगमवाड़ी मठात कार्तिक शुद्ध षष्ठीस जाण स्कंद षष्ठी असे अभिधान स्कंदानेची अगस्त्या लागून सर्वप्रथम उपदेशिले स्कंदाने उपदेशिले थूर तेची शास्त्र शिवधर्मोत्तर त्याच्या श्रवणाने अंतर तृप्त झाले महर्षीचे रेणुके उपदेशिले अगस्त्या प्रत तेची श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथात शिवयोगी शिवाचार्यांनी ग्रथित केले असे कलियुगी स्कंद षष्ठीच्या सुमुहूर्तावरी नंदन नाम संवत्सरी सोमवारी सायं प्रहरी ग्रंथ पूर्णत्व पावला शिवाद्वैत ज्ञानाचे उपदेशक श्री स्कंद आणि आचार्य श्री रेणुक यांच्या चरणी भक्तिपूर्वक समर्पिला ग्रंथ हा पवित्र कैलास मंटपात श्री विश्वाराध्यांच्या सान्निध्यात ज्ञान सिंहासना समीप ग्रंथ भक्तिभावे समर्पिला जे ज्ञानपीठावरी होऊन गेले त्या सर्व जगद्गुरूंसी वंदिले त्यांची परम पावन पाऊले मी ध्यायिली हृदयात श्री काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर विद्यमान जगद्गुरु श्री चंद्रशेखर ज्ञान तेजाने तळपे भास्कर त्यांना वंदिले साष्टांग विदर्भ प्रांती क्षेत्र वत्स गुल्म जास सांप्रत म्हणती वाशीम त्याजवळी केकत उमरा ग्राम ते माझे जन्मस्थल देवाप्पा विठाबाईच्या उदरी जन्मलो नंदन नाम संवत्सरी साठ वर्षांनी याच संवत्सरी ग्रंथ रचूनी जहाला कृतार्थतेने भरले मानस ओवी रचनेचा होता ध्यास याच साठी केला अट्टहास बालपणापासूनी आता कृतकार्य होऊन आदरे माय पित्यासी वंदून संपविले ग्रंथलेखन तृप्त अंतकरणाने शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने रचिला मधुर ग्रंथशेष नारायणाने इति श्री सिद्धांत शिखामणि तत्वामृत सद्भावे परिसूत शिवभक्त सर्वांसी शिवसामरस्य होवो प्राप्त एकविंशोऽध्याय पूर्णः ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धांतागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्मनिर्णये श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धांत शिखामणो विभीषणाभीष्टवर प्रदान प्रसंगो नाम एकविंशः परिच्छेदः श्री शिवार्पणमस्तु इति श्री सिद्धांत शिखामणि तत्वामृतं समाप्तम्।